नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अजून आज मी जरा लवकर रेडी गिडी होऊन बॅग तयार करून जिमसाठी निघत आहे. अजून आज याच्यासाठी, कारण की आज पुल डे आहे, मीन्स बॅक अजून बायसेप बॅक म्हणजे बॅकमध्ये आली डेडलिफ्ट. आणि डेडलिफ्टची जे फील आहे ना, ते काही अलगच आहे, त्याचा म्हणजे क्रेज अलग आहे. तर चला, आज डेडलिफ्ट आहे. हे चालू होत नाही असेल तर आता किक. ओ बाय, डेडलिफ्ट मारू. अजून बाहेर मी बोलू नाही शकत, काउंटे आवाज चालू आहे, तुम्हाला तर माहीत आहे तसं ऐकू येत असणार. तर आज आम्ही थोडा लाईट वेट मारणार आहे, कारण की जिम नवीन आहे तर बेल्ट नाही आहे जरा, कारण की बेल्टशिवाय जास्त हेवी मारणं सेफ नाही आहे. तर चला डेडलिफ्ट. पन्नास आहे, अजून याच्यावर आपण 10 रॅप्स लावायची ट्राय करू. ओके, तर मी सारे काम करून टाकले, म्हणजे जसे पप्पाला सोडून दिलं आहे अजून बाकी. तर आता घरी आजचा आखरी डे आहे, पी ओ पीचा थोडंसं काम बाकी आहे पी ओ पीचं, तर ते होऊन जाणार. अजून मग उद्या परवा कलरचं काम चालू होणार, तर बघूया कसं होते. आणि आज तर जास्त काही करायला आहे नाही, तर जाऊ कुठं फिरायला. ओके, यू पीचं पुरं काम झालं आहे डन. अजून ते थोडेसे आज पट्टे राहिले होते तर ते केले आज, आणि बस झालं खतम. आणि आता चालू आहे वायरिंग, बटन गिटन लावायचे जे आम्ही काल सोबत आणले होते लाईट सोबत सोबत. आपल्यासोबत जुळलेले आहे निखिल भाऊ. हे गाईज, इज निखिल गाडेकर ब्लॉग. आम्ही चाललो फिरायला, बघू कुठं जायचं आहे. तर इथंच कुठं पाशी जागा आहे, मस्त इव्हिनिंगचा टाईम आहे, पर आभार गडगडच आहे. मित्रांनो, आम्ही असेच फिरता फिरता एका जागेवर आलो. इथं एक मंदिर आहे, तर जाऊन बघूया काय टाइमपास टाइमपास, आणि दर्शन पण घेऊया. तुम्ही पण घेसान. अजून आपला शोध आहे. ओ ओ भाई, 2 रुपये पाहिजे दादाले. गाईज, ह्या रस्ताभर म्हणजे मराठी ब्लॉगिंगची हे करत आला. ह्या म्हणजे एकदम घंगोर ब्लॉगर आहे. ब्लॉगर म्हणजे भाई, ब्लॉगर भाई, याच्यापेक्षा ऊंचा ब्लॉगर कोणीच नाही. आम्ही काही नाही याच्यासमोर, आम्ही शिकत आहे याच्याजवळून. सध्या स्टुडंट आम्ही याचे. तर हे आम्हाला शिकवते की कसं राहते. चला तुम्ही बघा पहिले, मी जास्त बोलत नाही. हिंदी ब्लॉग ने चालू आहे भाई. तो क्या हो रहा है, सबको हिंदी पता है. अच्छा, शेर मतलब चीता ना, भी चीता नहीं, वाघ. कोई सेंस है इस बात में.
आलो आम्ही इथे अजून आता थोडा आबाड गिबाड आलेला आहे बघा वरतं अजून गरजत पण आहे अगर बोला झालो तर घरी गेल्यावर मम्मी लय मारणार अजून खूप पडजाडणी होणार आहे घरी कारण दिवसभर म्हणजे कपडेच कपडे तर त्यामुळे तर आम्ही निघत आहे इथून घरी जाऊया जरा डाएट वगैरे खाऊया कारण की इव्हिनिंग डाएटचा टाईम झाला